आपण लास्ट लेक्चरला डिफरंट टाइप्स ऑफ आयनक्लॅड स्विचेस जे होते त्याचे टाइप्स पाहिले होते, त्याच्यानंतर प्लग आणि सॉकेट्स यांचे टाइप्स पाहिले होते. तर हे जे प्लग आणि सॉकेट्स आहेत त्यांच्या इमेजेस तुम्हाला शेअर करायच्या राहिल्या होत्या. तर आयनक्लॅड स्विचेस मध्ये आयसीडीपी स्विच आहे, आयसीएसपी स्विच आहे, सिंगल पोल स्विच आहे, डबल पोल आणि आयसीटीपी स्विच आहे, ट्रिपल पोल स्विच आहे. तर ह्यांचे जे टाइप्स आहेत, ठीक आहे, हे तीन टाइप आपण त्यांचं फंक्शन पण पाहिलं होतं. तर ह्या तीन टाइप स्विचेस जे आहेत ते तुम्हाला मी शो करतो. आता ह्याच्यामध्ये इमेज जे आहे तुम्ही बघू शकता, ठीक आहे, दीज आर दी आयनक्लॅड स्विचेस. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर स्विच आणि फ्यूजचं युनिट आहे. ठीक आहे, थोडस झूम करतो. ही जर इमेज तुम्ही पाहिली, ही डबल पोल स्विच आहे. ह्याच्यामध्ये बॉटमला हा जो ब्लॅक कलरचा हँडल दिसतोय तुम्हाला, हा ब्लॅक कलरचा हँडल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आतमध्ये हॉरिझॉन्टल ब्लॅक कलरचा एक रॉड आहे आणि त्याच्याच वरती जो आहे दॅट इज आयनक्लॅड स्विच आणि त्याच्यावरती फ्यूज आहे. म्हणजे स्विच आणि फ्यूजचं युनिट आहे कॉम्बिनेशन. हा डबल पोल स्विच आहे. त्याच्यानंतर हा डबल पोल स्विच तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हा डबल थ्रो आहे, डबल पोल डबल थ्रो आयसीडीपी स्विच. ठीक आहे, आयनक्लॅड डबल पोल स्विच पण त्याच्यामधला डबल थ्रो, म्हणजे तो इकडे पण वरती ऑन होतोय किंवा इकडे खाली जर घेतला आपण तिथं तो ऑन होऊ शकतो. ठीक आहे, हा डबल पोल थ्रो मधला आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो आयसी टीपी स्विच आहे, ट्रिपल थ्रो ट्रिपल पोल आयसीटीपी आयनक्लॅड ट्रिपल पोल स्विच आणि फ्यूज युनिट, त्याचं कॉम्बिनेशन इथं दिलेलं आहे आपल्याला. तर हे जे आहे दॅट इज आयनक्लॅड स्विच, सिंगल पोल, डबल पोल, ट्रिपल पोल जे आहे ते. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त पुढचं आपण काय पाहिलं होतं तर स्विचेस सॉकेट्स बघितले होते. त्याच्यानंतर आपण प्लग बघितले होते, एमसीबी एमसीबीचं रेटिंग वगैरे पाहिलेलंच आहे ऑलरेडी. पण याच्यामध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ सॉकेट्स पाहिले होते आणि प्लग बघितले होते, मला वाटतंय टू पिन थ्री पिन असे त्याचे टाइप्स आपण पाहिलेले होते. डिस्ट्रीब्युशन बोर्ड झालेला होता. ठीक आहे, प्लग प्लगचं काय फंक्शन आहे, इट इज यूज टू फीड द सप्लाय टू द इक्विपमेंट ऑर अप्लायन्सेस फ्रॉम सॉकेट आउटलेट. सॉकेट आउटलेट पासून सप्लाय घेऊन तो कुठे द्यायचा आहे आपल्याला, इक्विपमेंटला किंवा अप्लायन्सेसला द्यायचा आहे. त्याचे जे टाइप्स होते तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, हे जे टाइप्स आहेत त्याचे जसे टू पिन आणि थ्री पिन असे दोन टाइप त्या ठिकाणी आहेत मेन. तर त्याचे जे इमेजेस आहेत ते मी तुम्हाला शेअर करतो. तर हे सॉकेटचे आहेत, तसेच आपले प्लगचे पण आहेत. तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील तर हा हा जो ब्लॅक कलरचा स्विच आहे तर टू पिन टाईप त्या ठिकाणी प्लग तुम्हाला पाहायला भेटेल. इथं तुमच्या इथं दिसत असेल थ्री पिन टाईप प्लग आहे, 16 एम्पियर त्याचं रेटिंग आहे. हा 5 एम्पियरचा आहे ब्लॅक कलरचा. हा जो आहे तो 15 एम्पियरचा आहे. काय होल्डर आणि प्लगचं कॉम्बिनेशन पण आपल्याला पाहायला भेटतं या टाईपमध्ये. तर हे जे प्लग आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे, टू पिन टाईप सर्वांना माहिती असेल, ही टू पिन टाईप माहिती असेल. जनरली आपल्या घरामध्ये या टाईपचे जे आहेत ते प्लग आपल्याला पाहायला भेटतात, टू पिन टाईप. ठीक आहे, आणि हे टीव्हीची पिन असेल किंवा आपण म्हणू शकतो की मिक्सर असेल, या टाईपच्या पिन आपल्याला पाहायला भेटतात. असे बरेच टाईप आहेत. आता हे जर तुम्ही बघितलं या टाईपमध्ये, ठीक आहे, तर या टाईपचे सुद्धा आपल्या टू पिनचे 10 एम्पियरचे पाहायला भेटतात. बरेचसे डिझाईन आहेत, त्या डिझाईन मध्ये आपल्याला प्लग हे पाहायला भेटतात. ठीक आहे, ह्यामध्ये आहेत, हे टू पिन टाईपच आहे. जी टाईप मी म्हणलं ए टू एल पर्यंत प्लगचे टाईप असतात. हा जो आहे तो जी टाईप, कारण ह्याची जी कन्स्ट्रक्शन आहे किंवा त्याचं जी बॉडी आहे ती कशी आपल्याला, जसं इंग्रजी अक्षर जी असतं त्या टाईपमध्ये आपल्याला पाहायला भेटत. दीज आर दी टाईप्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्लग. महत्वाचे टू पिन आणि थ्री पिन तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दीज आर दी सॉकेट्स. जेवढे प्लगचे टाईप आहेत तेवढे आपल्याला सॉकेटचे टाईप पाहायला भेटत. ठीक आहे, थ्री पिन टाईप तुम्हाला पाहायला भेटेल, हे पण थ्री पिन टाईप आहे. तसे टू पिन टाईप पण पाहायला भेटतात आपल्याला. ठीक आहे,
एक्सटेंशन बोर्ड वरती या टाइप मध्ये वेगवेगळ्या शेप टाइपचे सॉकेट पाहायला भेटतात. ते तर हे जे सॉकेट्स आहेत टू पिन आणि थ्री पिन, इथं टू पिन टाइपचे सॉकेट तुम्हाला पाहायला भेटते. दीज आर दी टू पिन सॉकेट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर थ्री पिनचे आहेत, बरेचसे डिझाईन आहे महत्वाचं. तर 5 एम्पियर 15 एम्पियर पर्यंत आपल्याला सॉकेट आउटलेट अवेलेबल आहेत आणि टू पिन आणि थ्री पिन मध्ये. दीज आर दी प्लग सॉकेट्स अँड आयन क्लॅड स्विचेस. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे आपण पाहूयात, प्लग आणि सॉकेट झाल्यानंतर फ्यूज. ठीक आहे, तर फ्यूज हा महत्वाचा पार्ट आहे. फ्यूजचं फंक्शन काय आहे? स्क्रीन वरती सुद्धा असेल टाइप्स ऑफ फ्यूज. तर नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला, दॅट इज फ्यूज. फ्यूज जनरली प्रत्येकाच्या घरामध्ये मीटर नंतर कनेक्ट केलेला असेल इन सिरीज विथ दी अप्लायन्सेस ऑर इक्विपमेंट्स, आणि तो फेज वरती कनेक्ट करायचा आहे. एक लक्षात ठेवा, फ्यूज, एमसीबी, त्याच्यानंतर स्विच, हे जे आहेत ते आपल्याला नेहमी फेज किंवा लाईव्ह पार्ट वरती कनेक्ट करायचे. न्यूट्रल वरती कधीच हे कनेक्ट करायचे नाहीत. ठीक आहे, काही जणांना अनुभव आले असतील की स्विच बंद असला तरी सॉकेटमध्ये टेस्टर का लागतो. तर त्याचं रिझन हे आहे की जो काही स्विच आहे तो हा न्यूट्रल वरती कनेक्ट केलेला असतो आणि फेज कंटिन्युअसली ऑन असतो. अशा केसमध्ये काय होतं, चान्सेस जास्त असतात. त्यामुळे नेहमी फ्यूज आहे, एमसीबी आहे, त्याच्यानंतर स्विच आहे, हे जे इक्विपमेंट आहेत ते नेहमी कुठे कनेक्ट करायचे, आपल्याला लाईव्ह किंवा फेज वायर वरतीच कनेक्ट करता आले पाहिजे. त्याच्यानंतर फ्यूज काय आहे, फ्यूज, फ्यूजचं फंक्शन काय आहे? फ्यूज इज यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ इक्विपमेंट ऑर अप्लायन्सेस फ्रॉम शॉर्ट सर्किट फॉल्ट. ठीक आहे, म्हणजे शॉर्ट सर्किट फॉल्ट असेल किंवा ओव्हरलोड असेल यांच्यापासून आपल्याला फ्यूज काय करत असतो, आपल्या इक्विपमेंटला प्रोटेक्ट करत असतो. तर फ्यूजचं मेन फंक्शन काय, फ्यूज गिव्ह प्रोटेक्शन टू द इक्विपमेंट ऑर अप्लायन्सेस फ्रॉम द शॉर्ट सर्किट एज वेल एज ओव्हरलोड. या दोन्ही पासून आपल्याला प्रोटेक्शन कोण देत असतो? फ्यूज देत असतो. त्याच्यानंतर फ्यूज सेन्स द फॉल्ट करंट अँड ब्रेक द सप्लाय. फ्यूज काय करतो, फॉल्ट करंट जो आहे तो सेन्स करतो. फॉर एक्झाम्पल, आपण 6 एम्पियरचा फ्यूज आपल्या सर्किटमध्ये कनेक्ट केला, तर आपल्या सर्किटचा जो करंट आहे, समजा 4 एम्पियर असेल, त्याच्यानंतर 5 एम्पियर गेला, 6 गेला, 6.5 गेला, 7 एम्पियर, 8 एम्पियर, तर ह्या केसमध्ये काय होत असतं, त्या फ्यूज वायरमध्ये I2R लॉस होत असतो, म्हणजे हीट लॉस त्या ठिकाणी तयार होतो. आणि फ्यूज इलेमेंट जो आहे, जी फ्यूज मध्ये कंडक्टर असतो, ठीक आहे, फ्यूज वायर म्हणतो आपल्या, त्या फ्यूज वायर काय होते, हीट होते. आणि ती जी फ्यूज वायर आहे ती हीट झाल्यामुळे काय होते, ते ब्रेक होऊन जाते, मेल्ट होऊन जाते, आणि फ्यूज गेला असं आपण म्हणतो. तर फ्यूज हा गेलाच पाहिजे प्रोटेक्शन साठी. आणि फ्यूज वायरचं जे रेटिंग आहे ते आपल्या जी वायर आपण युज करतोय, कंडक्टर युज करतोय इक्विपमेंटला, अप्लायन्सेसला, त्या वायर पेक्षा या फ्यूज वायरचं रेटिंग हे कमीच असलं पाहिजे. ठीक आहे, कारण जास्त जर असेल तर त्या ठिकाणी फ्यूज जाणार नाही, आपली कंडक्टरची वायर, कंडक्टर जो आहे वायर मधला तो बर्न होऊ शकतो, वायर आपली इन्स्टॉलेशनची डॅमेज होऊ शकते. त्याच्यामुळे फ्यूज हा गेलाच पाहिजे. ज्यावेळेस फॉल्ट करंट रेटेड करंट पेक्षा जास्त येईल, 5 एम्पियर रेटेड करंट आहे आपला, 5 एम्पियर पर्यंत सगळं व्यवस्थित आपलं रन होते, पण 5 एम्पियर पेक्षा जर जास्त करंट त्या ठिकाणी जात असेल तर ते आपल्या इक्विपमेंटला, सर्किटला धोकादायक आहे. त्या केसमध्ये फ्यूज प्रोटेक्शनचं काम करत असतो, सर्किट ब्रेक करण्याचं काम करत असतो. ठीक आहे, नंतर बघा थर्ड पॉइंट, फ्यूज इज ऑलवेज कनेक्टेड इन फेज वायर. जी काय फेज वायर आहे, RYB फेज आपण बघू म्हणतो, किंवा सिंगल फेज मध्ये फेज आणि न्यूट्रल म्हणू शकतो, तर ती जी वायर आहे दॅट इज फेज वायर. तर हा जो फ्यूज आहे तो नेहमी फेज वायर वरतीच कनेक्ट करायचा आहे अँड इन सिरीज विथ द लोड. जो काय लोड आहे, समजा आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, मिक्सर आहे, किंवा मोटर असते, किंवा अजून दुसरा लोड आहे, तर जो काय लोड आहे आपण इलेक्ट्रिकल लोड म्हणू शकतो त्याला, जो काही इलेक्ट्रिकल लोड आहे त्याच्या सिरीज मध्ये, फेज मध्ये आपण फ्यूज नेहमी कनेक्ट करायचं आहे. न्यूट्रल मध्ये करायचं नाही किंवा पॅरल मध्ये तो जो फ्यूज आहे तो कनेक्ट कधीच करायचा नाही. आता फ्यूजचे टाइप्स ऑफ फ्यूज, रिवायरेबल फ्यूज आहे फर्स्ट टाइप, त्याच्यानंतर किटकॅट फ्यूज आहे, सिरेमिक टाइपचे बॉडी फ्यूज आहेत,
नंतर एचआरसी टाइपचा हायर रिप्चरिंग कॅपॅसिटीचा फ्यूज आहे. असे फ्यूजचे टाइप्स हे पडतात. त्याच्यानंतर फ्यूज इलेमेंट, फ्यूज मध्ये कोणती वायर त्या ठिकाणी यूज केली जाते. तर इथं बघा, एक स्मॉल तुम्हाला दिसेल की टर्मिनल आहेत. इथं एक वायर तुम्हाला दिसेल फ्यूज इलेमेंट आणि फ्यूज बॉडी आहे. फ्यूज बॉडी जी आहे ती सिरेमिक पासून बनलेली असते किंवा आपण म्हणू शकतो किटकॅट टाइप फ्यूज मध्ये ती जी बॉडी आहे ती हाय इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे ते पीव्हीसी त्याच्यापासून त्या ठिकाणी बनलेले असते. तर हे जे फ्यूज आहेत त्या फ्यूज मध्ये कॉन्टॅक्ट असतात, दोन टर्मिनल असतात, त्यांच्यामध्ये काय केलेले असते फ्यूज इलेमेंट म्हणजे फ्यूज वायर कनेक्ट केली असते. मग ही जी फ्यूज वायर आहे ती कशापासून कोणत्या मटेरियल पासून बनलेली असते, तर कॉपर आहे, सिल्वर आहे, अल्युमिनियम आहे, सिल्वर प्लेटेड कॉपर आहे ह्याच्या वायर आहेत, किंवा लीड टीन, ठीक आहे, ली टीन जी वायर आहे त्याच्यापासून सुद्धा काय जात आहे अल्युमिनियमची आपण सॉरी फ्यूज वायर जी आहे ती त्या ठिकाणी बनवलेली असते आणि तीच वायर त्या ठिकाणी यूज केली जाते. फक्त जो डायमीटर आहे किंवा साईज आहे वायरची ती आपल्या इन्स्टॉलेशन मधली जी वायर आहे फिटिंगसाठी आपण वापरली त्या वायरपेक्षा ती जी वायर आहे साईज ही कमी असली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी फ्यूज आपल्याला प्रोटेक्शन देईल त्यासाठी आपल्याला ती वायरची साईज कमी ठेवावी लागते. ठीक आहे, तर फ्यूजचे टाइप्स मी तुम्हाला शो करतो. तुमच्या स्क्रीन वरती सुद्धा असतील. ठीक आहे, आता हा जो फ्यूज आहे दॅट इज रिवायरेबल फ्यूज. सिरॅमिक बॉडी किंवा पोर्सलिन मटेरियल पासून ही जी बॉडी आहे ती बनलेली असते, आपण त्याला किटकॅट फ्यूज म्हणू शकतो. आणि हे जे दोन टर्मिनल आहेत कॉन्टॅक्ट वन आणि कॉन्टॅक्ट टू यांच्यामध्ये आपण कंडक्टर त्या ठिकाणी हे करू शकतो. हा आहे फ्यूज होल्डर आणि हा आहे फ्यूज बेस. या फ्यूज बेस मध्ये आपण हा फ्यूज होल्डर काय करू शकतो, फिक्स करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर या टाइपचे तुम्ही ग्लास फ्यूज बघितलेले असतील. 5 एम्पियर रेटिंग पर्यंत मॅक्सिमम हे वापरले जातात किंवा कमी रेटिंग साठी जे फ्यूज आहेत ते वापरले जातात. इथं तुम्ही बघू शकता ह्या इमेज मध्ये कॉन्टॅक्ट आहेत दोन, बेस आहे, नंतर इथं फ्यूज कॅरियर आहे आणि मध्ये तुम्हाला एक छोटीशी वायर दिसत असेल दॅट इज फ्यूज वायर. ठीक आहे, इथं तुम्हाला ती वायर त्या ठिकाणी दिसत असेल. तर अशा प्रकारचे फ्यूज असतात रिवायरेबल फ्यूज. त्याच्यानंतर आता हे बघा, ह्याच्यामध्ये बरेचसे टाइप दाखवले. हे एचआरसी फ्यूज आहे, मी म्हणले हाय रिप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज रेटिंग साठी युज केले जातात. त्याची इमेज तुम्हाला शो करतो. थर्ड इयरला गेल्यानंतर स्विच गिअर मध्ये डिटेल्स मध्ये तुम्ही एचआरसी फ्यूज त्या ठिकाणी बघू शकता. तुमच्या स्क्रीन वरती सुद्धा असेल एचआरसी फ्यूज. आता हा जो फ्यूज आहे तो तुम्ही 3 फेज साठी त्या ठिकाणी युज केलेला आहे आणि त्याची मॅक्सिमम जे काय करंट रेटिंग आहे ते किती आहे तुमचं, 100 किलो एम्पियर पर्यंत तुम्ही त्याला वापरू शकता एचआरसी फ्यूज. तर हाय रेटिंग साठी हाय एचआरसी फ्यूज, हाय रिप्चरिंग कॅपॅसिटी जो फ्यूज आहे तुम्ही युज करू शकता. किंवा याच्यामध्ये पण डिफरंट टाईप्स पडतात, पण हा जो फ्यूज आहे तो फ्यूज तुम्ही युज केला की तुम्हाला फेकून द्यावा लागतो, परत परत तो वापरू शकत नाही. एकदा ब्रेक झाला की तो रिप्लेसच करावा लागतो. तसा रिवायरेबल फ्यूज जो आहे त्याच्या अगोदरचे जे इमेज बघितले आपण, म्हणजे ह्या हा जो फ्यूज आहे हा फ्यूज तुमच्या स्क्रीनवरती जो दिसतोय हा रिवायरेबल आहे. ह्याच्यामध्ये फ्यूज तुम्हाला रिप्लेस करायची गरज नाही. फक्त जी फ्यूज वायर आहे तुम्हाला इथं सधी जी दिसते, जिथं मी रेड पॉइंट मार्क केलेला आहे, ही जी फ्यूज वायर आहे ही फ्यूज वायर तुम्हाला फक्त रिप्लेस करावी लागते. ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला फक्त फ्यूज वायर रिप्लेस करायची. फक्त याची डिसएडव्हान्टेजेस एवढाच आहे की हा जो फ्यूज आहे तो फ्यूज तुम्हाला हाय रेटिंग साठी युज करता येत नाही. एचआरसी फ्यूज हा हाय रेटिंग साठी तुम्ही वापरू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त या टाइप मध्ये पण फ्यूज असतात रिवायरेबल फ्यूज. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे फ्यूज तुम्ही युज करू शकता. बरेचसे डिझाईन आहेत रिवायरेबल. आता हे ग्लास मध्ये बघा, तुम्ही छोटीशी वायर इथे कंडक्टर दिसत असेल, हे कॅप रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही त्यातली आतमधली वायर काय करू शकता, चेंज करू शकता. हा रिवायरेबल फ्यूज आहे. अशा प्रकारचे बरेचसे टाइप्स डिझाईन आपल्याला पाहायला भेटतात. मेनली जे टाइप्स आहेत ते मी सांगितलेले आहेत. तर फ्यूजचं फंक्शन आपण बघितलेलं आहे, फ्यूजचे टाइप्स बघितलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर होल्डर किंवा लॅम्प होल्डर जो आपण लॅम्प साठी लॅम्प ज्याच्यामध्ये कनेक्ट करतो किंवा बसवतो दॅट इज लॅम्प होल्डर. तर त्याचं फंक्शन काय आहे, द लॅम्प होल्डर
इज यूज टू होल्ड द लॅम्प. लॅम्पला होल्ड करण्यासाठी किंवा लॅम्पला होल्ड करून सप्लाय प्रोव्हाइड करण्यासाठी लॅम्प होल्डर यूज केला जातो. तुम्ही बघितलं असतील ब्लॅक कलर मध्ये व्हाइट कलर मध्ये आपण लॅम्प होल्डर पाहिलेले असतील. ठीक आहे, तर हे जे लॅम्प होल्डर आहेत त्यांचे टाइप्स आहेत बघा. तर बॅटन होल्डर आहे, पेंडंट होल्डर आहे, अँगल होल्डर आहे, त्याच्यानंतर ब्रॅकेट होल्डर आहे आणि स्क्रू टाइप होल्डर. ठीक आहे, होल्डरचं फंक्शन काय आहे? द लॅम्प होल्डर इज यूज टू होल्ड द लॅम्प अँड प्रोव्हाइड सप्लाय टू इट. हे लॅम्प होल्डरचं फंक्शन आहे. त्याचे टाइप्स बॅटन होल्डर, पेंडंट होल्डर, अँगल होल्डर, ब्रॅकेट होल्डर आणि स्क्रू टाइप होल्डर, असे पाच टाइप्स त्या ठिकाणी होल्डरचे आपल्याला पाहायला भेटतात. तर हे जे टाइप्स आहेत ते मी तुम्हाला शो करतो. टाइप्स ऑफ होल्डर तुमच्या स्क्रीन वरती दिसेल तुम्हाला. ठीक आहे, एवढे सगळे बरेचसे टाइप्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जनरली आता या टाइप मध्ये हा जो होल्डर आहे दॅट इज स्क्रू टाइप होल्डर. ठीक आहे, हा जो होल्डर तुम्हाला दिसतोय समोर हा स्क्रू टाइप होल्डर आहे की जो लॅम्प साठी यूज केला जातो. म्हणजे आपले जे बॅटरी असतात किंवा आपले टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, त्याच्यामध्ये लॅम्प बसवण्यासाठी जो होल्डर त्या ठिकाणी असतो दॅट इज स्क्रू टाइप होल्डर. जेणेकरून ज्यावेळेस आपली म्हणजे ज्यावेळेस समजा आपली फोर व्हीलर रोडने चाललेली आहे, ठीक आहे, तो लॅम्प जरी थोडासा ही झाला, रोड आपला प्लेनच असतो असं नाही, जरी पण तो त्या ठिकाणी फोर व्हीलरला थोडीशी खड्डे खडबडीत रोड असला तरी पण तो जो लॅम्प आहे तो त्या होल्डर मधून बाहेर येऊ शकत नाही, तिथं फिक्स केलेला असतो. म्हणून त्या स्क्रू टाईप होल्डर आपल्याला ते पाहायला भेटतात. ठीक आहे, अशा टाईपचे होल्डर स्क्रू टाईप होल्डर असतात तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील. त्याच्यानंतर ठीक आहे, आता अशा डिझाईनचे जे स्क्रू टाईप स्क्रू लॅम्प होल्डर आहेत हे तुम्हाला असे डिझाईनचे सुद्धा पाहायला भेटतील. आणि हे जो आहे तो बॅटन होल्डर आहे. ठीक आहे, ही इमेज बॅटन होल्डर बॉटमला जो दिसतोय तो आहे आपला बॅटन होल्डर. ठीक आहे, याच्यामध्ये दोन टाईप आहेत बॅटन होल्डर दिलेला असतो. वॉल फिटिंग साठी लॅम्प तुम्हाला फिट करायचा असेल तर अँगल होल्डर वापरला जातो. सिलिंग वरती करायचं असेल म्हणजे जे छत असतं आपलं घराचं सिलिंग वरती करायचं असेल तर हा बॅटन होल्डर त्या ठिकाणी यूज केला जातो. ठीक आहे, तर हा अँगल होल्डर तुमच्या इथं दिसत असेल. बरेचसे टाइप्स आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईनचे होल्डर तुम्हाला पाहायला भेटतात. मेन जे टाइप्स आहेत ते आपलं पेंडंट बॅट होल्डर जे आहेत तेच हे असतात, मॅक्सिममली यूज केले जातात. आणि पूर्वी जे यूज करायचे म्हणजे ब्लॅक कलर मध्ये असायचे, आता ते सगळे होल्डर व्हाइट कलर मध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. मटेरियल त्याचं चेंज केलेलं आहे. पूर्वी जी लाईफ होती होल्डरची तेवढी आता जी लाईफ आहे ती इन्क्रीज केलेली आहे. तुम्ही सारखा सारखी लॅम्प तुम्हाला रिप्लेस करावे लागत नाहीत. ठीक आहे, तर हे होल्डरचे टाइप्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे होल्डर झाल्यानंतर वायर्स. ठीक आहे, तर हा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल आजच्या लेक्चरमध्ये तर विचारू शकता.